कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965. वाहिन्यांच्या TRP घोटाळ्या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला बार्कचा माजी CEO पार्थोदास गुप्ता याच्या कोठडीमध्ये वाढ करण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या अर्जात महत्वाची माहिती देण्यात आली आहे. पार्थोदास गुप्ता याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाल्याचा दावा करत पोलिसांनी या प्रकरणात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी याचं नाव घेतलंय. रिपब्लिक TV च्या अर्णव गोस्वामी याने पार्थोदास गुप्ताला लाखो रुपये दिल्याचे पुरावे मिळाले असल्याचं पोलिसांनी रिमांड अर्जात म्हटलं आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी यालाही या प्रकरणी अटक होऊ शकते का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अर्णव गोस्वामीने 2017 रिपब्लिक TV लॉन्च झाल्यापासून TRP वाढवण्यासाठी दासगुप्ता याला पैसे दिल्याचा पोलिसांना संशय आहे. कोर्टाने दासगुप्ता याची कोठडी 30 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. अर्णव गोस्वामीने दिलेल्या लाखो रुपयांच्या माध्यमातून दासगुप्ता याने महागड्या वस्तू खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. पार्थोदास गुप्ताची कोठडी संपल्याने पोलिसांनी सोमवारी त्याला किला कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने त्याची कोठडी वाढवून दिली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत बार्कच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांसह रिपब्लिकच्या CEOलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. पण गुन्हा दाखल झाल्यापासून पहिल्यांदाच पोलिसांनी अर्णव गोस्वामी याचं नाव घेतल्याने आता अर्णवलाही या प्रकरणी अटक केली जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.